मुंबईतल्या गिरणी कामगारांची जी अवस्था आहे ती पाहवत नाहीये. आमच्या जमिनी तुम्ही घेतल्यात, तिथे मोठमोठे टावर मॉल बांधलेत आणि तुम्ही आम्हाला बाहेर काढून आणखीन आम्ही आमच्यापासून तुम्ही एवढे पैसे उकळतात, मग आमचं पुनर्वसन काय याच्यात? आम्ही वारंवार मोर्चे काढतो, वारंवार धरणं धरतो, वारंवार सरकार दरबारी जातो, तरी सरकार या विषयावर जराही काही बोलत नाहीये. एक निर्णय असा घेतलेला आहे की महाराष्ट्राभरचे 2 ते 3 हजार गिरणी कामगार जमून त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाहीये, त्यामुळे आजही एवढी वर्ष होऊन गिरण्या बंद होऊन सुद्धा अनेक गिरणी कामगार स्वतःच्या हक्कांच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. आणि याच सगळ्या संदर्भात गिरणी कामगारांना नेमकं काय वाटतंय, गिरणी कामगारांच्या नेत्यांचं यावर काय म्हणणं आहे, गिरणी कामगारांचं काय म्हणणं आहे, हेच आपण जाणून घेतलंय. मुंबईतल्या गिरणी कामगारांची जी अवस्था आहे ती पाहवत नाही आहे, कारण 1982 नंतर ज्या ह्या मिल ज्या बंद झाल्या आणि काही मालक ते मिल चालू शकले नाहीत आणि हवा तसा सरकारने सुद्धा त्यांना सपोर्ट दिला नाही, त्यामुळे गिरणी कामगारांची अतिशय वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यानंतर एकामागोमाग गिरण्या ह्या बंद होत गेल्या. आज जवळजवळ 24-25 वर्षे झाली त्यांना घरं देण्यातले अजून सरकारने तो निर्णय घेतला आहे. जवळजवळ 1,48,000 लोकांनी अर्ज केले आहेत. हां, फक्त ह्या मुंबईत फक्त 17 ते 18 हजार लोकांना घरं मिळाली आहेत. उर्वरित घरांचं काय, या उर्वरित घरांना खरोखरच न्याय मिळण्यासाठी, त्यांना घरं मिळण्यासाठी हे सरकार कुठलाही प्रयत्न करत नाही आहे. आणि याची खरोखरच एक दुःखाची भावना ह्या गिरणी कामगारांच्या झालेली आहे. आज जवळजवळ गिरण्या बंद झाल्यापासून त्यांचं वय 75 ते 80 वर्ष झाले. त्यांनी काय करायचं, मोर्चांमध्ये किती मोर्चा काढायचे, त्या ह्या अवस्थेसुद्धा त्यांना चालता येत नाही आहे. काहींना डायबिटीस प्रॉब्लेम आहे, काहींना हार्ट प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ह्या मोर्चासुद्धा येण्याची संख्या कमी झाली आहे. परंतु या सरकारने त्याची जरासुद्धा या सरकारला कदर नाही आहे. आणि त्यासाठी यांचा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढतो, वारंवार धरणं धरतो, वारंवार सरकार दरबारी जातो, तरी सरकार या विषयावर जराही काही बोलत नाही आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस होते बाहेरच्या घराची किंमत तुम्ही म्हणाला होतात की 6 लाख रुपये ठेवतो, आणि आता तुम्ही काल परवा जी आर काढून म्हणताय की MMR झोनमध्ये जी घरं आम्ही गिरणी कामगारांना देणार आहोत ती 9.5 लाखाला देणार आहोत. म्हणजे ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे. लोक आमच्या जमिनी तुम्ही घेतल्यात, तिथे मोठमोठे टावर मॉल बांधलेत आणि तुम्ही आम्हाला बाहेर काढून आणखीन आम्ही आमच्यापासून तुम्ही एवढे पैसे उकळतात, मग आमचं पुनर्वसन काय याच्यात? तुम्ही आम्हाला हुल्लू बनवतायत. आणि म्हणून ही सरकारची जी काही नीती आहे ती काय या ठिकाणी बरोबर आहे असं मला वाटत नाही. सरकार गिरणी कामगारांना फसवते आणि म्हणून ह्या प्रश्नावर आम्ही वारंवार आंदोलन करते, निवेदन देतो आहे. गृहमंत्री आपले माहिती, आपले गृहनिर्माण मंत्री सावेसाहेब यांना जवळपास या गेल्या 1-2 महिन्यात आम्ही 4 वेळा भेटलो. ते असं म्हणतात की हा प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकतात. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन तिच्या PA तो दळवी म्हणून BI त्याला जाऊन निवेदने दिली. तो म्हणतो मीटिंग घेतो हे सगळं करतो. वर्षा बंगल्यावर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या ठिकाणी काय त्या आतमध्ये आम्हाला सोडत नाही. गिरणी कामगारांना तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, काय भेटायचं आहे असं ते ठरवत नाही. म्हणून प्रश्न आता असा आहे की आता आम्ही संतापलेलो. आता प्रश्न आता असा आहे, काही दिवसात या ठिकाणी जर आचारसंहिता लागली तर हे लोक हातवरती करणार आहेत आणि परत गिरणी कामगारांना कुठलं सरकार येणार ह्याच्याबद्दल शाश्वती नाहीत. जे सरकार जर नवीन सरकार आलं तर परत श्री गणेशा. म्हणजे गिरणी कामगारांना ह्या लोकांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. मी सेंच्युरी मिलमध्ये 21/5/68 कामाला राहिलो आणि 2004 मी रिटायर झालो. मी माझ्या जन्मापासून प्रभादेवीला राहतो आणि आता मला प्रभादेवीतच किंवा मुंबईतच राहायचं आहे, तर मला मुंबईत फोन मिळवून द्यावी सरकारने. मुख्यमंत्र्यांच्या वर्षामुळे आम्ही कोणत्या वर्षीत घुसणार 2 तारखेनंतर आणि इंडियन युनिटेड 1 मिलचा ताबा घेऊन तिथे झोपडे बांधणार. आणि त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोक 15,000 या 10-20,000 लोकं आणून तिथं आंदोलन कसं करायचं आणि कसं झोपडे बांधणार आणि कसं मिलचा ताबा घेणार हे आम्ही ठरवलेलं आहे.
आजपर्यंत फक्त आम्हाला गिरण्यांच्या जागेवरती डिशार 58 प्रमाणे 17,000 घरं मिळाली आणि जवळपास पात्रता निश्चितीच्या ह्या सर्वेक्षणामध्ये 1,00,000 लोक पात्र झालेले आहेत. आता 1,00,000 लोकांना घरं कशी द्यायची हा मोठा प्रश्न झालेला आहे. सरकार याबाबतीत वारंवार आम्ही आंदोलनं केली, निवेदनं दिली, सगळं केलं, गृहमंत्र्यांना दिली, मुख्यमंत्र्यांनाही दिली, परंतु ह्या प्रश्नावरती कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही. एक निर्णय असा घेतलेला आहे की महाराष्ट्राभरचे 2 ते 3 हजार गिरणी कामगार जमून त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं. आम्ही काय अतिरेकी नाहीत काय ना, आम्ही भेटणार आणि निवेदनं देणार आणि सांगणार या प्रश्नावर तुम्ही काय मार्ग काढू शकता का, ते करणार. आणि दुसरं असं आहे, NTCच्या जवळपास 10 गिरण्यांची अजून डेव्हलपमेंट झाली नाही, त्यापैकी या ठिकाणी भारत माताची जी की इंडिया युनायटेड नंबर 1 गिरणी आहे त्या गिरणीमध्ये घुसून आम्ही झोपडे बांधणार आहोत. अशा प्रकारची 2 आंदोलनं आम्ही करणार आणि सगळ्या कामगारांचा त्याला पाठिंबा आहे. ही शेवट मागणी काय आहे तुमची? आमची प्रमुख मागणी अशी आहे की गिरण्यांच्या ज्या जमिनी आम्हाला आता मिळू शकतात DCR 58 प्रमाणे, ह्याच्यामध्ये NTCच्या 7 गिरण्या आणि उर्वरित 22,000 चौरस मीटर जागा, खटावची बोरवली येथे 40 एकर जागा, त्याच्यातली 1/3 जागा, वर्लीची 5,000 स्क्वेअर मीटर जागा, ती जागा आणि NTCच्या ज्या काही जॉईंट व्हेंचर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या चालू असणाऱ्या गिरण्या ह्यांची जागा, ह्या गिरण्यांच्या जागा पहिल्यांदापणे तुम्ही DCR प्रमाणे ताब्यात घ्या, म्हाडाकडे हस्तांतरित करा आणि नंतर उरलेल्या कामगारांना घरं MMR झोनमध्ये तुम्ही कशा दे आणि कुठे देणार आहात याचा एक आराखडा तयार करा. तो आराखडा आम्हाला ताबडतोबीने तयार करा, म्हणजे अशीच लोकांना विश्वास वाटेल की हे सरकार ह्या गिरणी कामगारांसाठी काय करते. गिरणी कामगारांना जर का त्यांचं हक्काचं घर मिळालं नाही किंवा त्या संदर्भात एखादा ठोस निर्णय सरकार घेऊ शकला नाही, तर येत्या काही दिवसात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक मोर्चा काढू, असा जो पवित्र आहे, आक्रमक पवित्र आहे, तो या गिरणी कामगारांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात नेमकं सरकार काय विचार करतं, काय ठोस निर्णय घेतं, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.